Namaskar mitranno. Ite आता रात्रीचे रात्र झाली आहे खरं 7:30-8 वाजलेले असतील. थांबा मी एक्झॅक्ट वेळ सांगतो तुम्हाला. 7:30 झालेले आहेत आणि हे ब्युमारिस नावाचं अँगलसी आयलंडवर एक गाव आहे. फार मोठं गाव नाही आहे पण हे समुद्रावर आहे आणि इथे हा किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव ब्युमारिस कासलच आम्ही याला म्हणतो पण काही वेगळं काय असेल तर मी तुम्हाला असं दाखवतो. तर हे कासल ब्युमारिस हे वेल्श भाषा आणि इंग्लिश भाषा आणि हे त्याचे डिटेल्स आहेत. ही इकडे त्याचं ऑफिस आहे. हा वेल्श देशाचा झेंडा आहे. तर मला मागच्या बाजूने जेवढं ग्राउंड्सवर जाता येईल तेवढं मी जाऊन तुम्हाला या किल्ल्याची व्यवस्था कशी राखली आहे. तर तुम्ही जर या ब्युमारिस गावातल्या लोकांना विचारलं की बाबांनो या किल्ल्याचा इतिहास काय आहे, कोणत्या राजा होता, कोणता काय होता, तर त्यांना बऱ्याचशा बहुतांश लोकांना माहीत पण नसेल. परंतु त्याची व्यवस्था बघा कशी ठेवलेली आहे. त्यांनी हे पाणी आहे त्याच्या बाजूला, तर मी मागून तुम्हाला जाऊन दाखवतो या किल्ल्याला. आणि साईडने याचे व्ह्यूज आहेत. काही निसर्ग आता त्याची जी पडझड झाली आहे तेवढीच झाली आहे, परंतु जे मॅन मेड जो मेंटेनन्स असतो म्हणजे माणसाकडून आपल्याकडून शासन प्रशासनाकडून जो मेंटेनन्स असतो तो दाखवणं हा माझा उद्देश आहे तुम्हाला. अच्छा, मी साईडने आता चालतो आहे. हे इकडे हा कासल आहे आणि इकडे या बाजूला समुद्र आहे आणि पलीकडे मेनलँड आहे. समुद्र नाही, खाडी आहे आणि पलीकडे मेनलँड आहे. तर ही मागची बाजू ह्या कासलची आहे, ब्युमारिस कासलची. आणि इकडून मी तुम्हाला एंटर करून शक्य असेल तर दाखवतो. हे मुलांसाठी इथे खेळणी लॉन केलेलं आहे त्यांनी. तर इथे पेडेस्ट्रियन क्रॉसिंग आहे, लोकांसाठीचं क्रॉसिंग, त्याच्यात सिग्नल आहेत हे. तर हे मागच्या बाजूने मी तुम्हाला इथे आणलेलं आहे. इकडे सूचना आहेत, इंग्लिश आणि वेल्श दोन्ही भाषेतल्या सूचना आहेत. हा वेल्श देशाचा भाग आहे, हे जे आयलंड आहे ते. इकडे कॅफे आहे या आयलंड या कासलसाठी. तर हे तुम्ही बघू शकता याचा मेंटेनन्स कसा ठेवला आहे ते बघा. बाकी कासलचा इतिहास वगैरे हे मलाही माहीत नाही कारण मला तेवढा वेळ नाही मिळाला बघायला. मी सहज इकडे माझ्या मुलाला सोडायला आयलंडला त्याच्या मित्राकडे सोडायला आलो तेव्हा मला वाटलं की आपण शूटिंग करूया. तर हे मुलांना खेळायला पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचं हे साहित्य इथं ठेवलं आहे त्यांनी. आणि हे ट्रॅक्स आहेत लोकांना चालण्यासाठी. आणि हा कासल आहे, जुना कासल आहे हा. त्याच्या या भिंती, दगडी भिंती. इकडे वेल्समध्ये, नॉर्थ वेल्समध्ये स्पेशली बरेच असे किल्ले आहेत आणि हे त्यावेळेच्या जुन्या राजवटीच्या 300 वर्ष 400 वर्ष 500 वर्ष अशा ज्या राजवटी होत्या त्यांचे मोठे सरदार होते किंवा राणीचे जे प्रतिनिधी असायचे लंडनच्या राणीचे या प्रतिनिधींचे असे किल्ले असायचे. बऱ्याचदा राणीच्या घरातले काही लोक प्रिन्स वगैरे असे येऊन राहायचे. बऱ्या अनेकदा राणी पण अनेक ठिकाणी या परिसरात आलेली आहे. तर असा हा कासल आहे. खेळणी थोडक्यात तुम्हाला दाखवतो मुलांना एंटरटेनमेंटसाठी आणि त्यांच्यासोबत पॅरेंट्स येतात आउटडोअर ॲक्टिव्हिटी करायला त्यांनाही मग एक विरंगुळा म्हणून खेळणी बसवलेली आहेत. खेळण्यांच्या बाबतीत बघा आता एक सिंपल इथे आलो आहे म्हणून दाखवतो. हे झोके आहेत, लहान मुलांचे झोके आहेत हे. आणि लहान मुलं
पडू शकतात आणि त्यांना इजा होऊ शकते म्हणून हे इथे शॉक ॲब्सॉर्बंट इथे अशा टाईल्स लावलेल्या आहेत. अशा रबराच्या टाईल्स आहेत त्या. हे जो काही मोठ्यांसाठी आहेत त्यामुळे इथे तशा टाईल्स नाही आहेत, पण इथेसुद्धा त्यांनी ह्या अशा प्लास्टिक रबरच्या गोष्टी लावलेल्या आहेत, नेट्स लावलेल्या आहेत. ह्या छोट्या छोट्या सेफ्टीच्या गोष्टी असतात, परंतु त्या खूप पाळल्या जातात इकडे. पाऊस पडलेला आहे आज दिवसा, भरपूर पाऊस या परिसरात पडला आहे. तुम्ही बघू शकता इथे पावसाचं लक्षण दिसत आहे. हे पुन्हा लहान मुलांचा हा स्विंग आहे, तर इथे स्विंगच्या आजूबाजूला पूर्ण त्यांनी हे जे शॉक ॲब्सॉर्बिंग टाईपचं जे आहे ते लावलेलं आहे. आणि हा स्विंग आहे. तर हा असा आहे ब्यूमारिसचा कॅसल. हे वेगवेगळे इकडे वेस्ट कलेक्शनसाठी, जनरल वेस्ट, रिसायकलचे जे मटेरियल्स असतात त्याच्यासाठी बीन्स ठेवलेले आहेत. आणि हे इथलं कॅफे आहे बसायला. आणि पलीकडे ती खाडी आहे, मेनाईची खाडी, मेनाई स्ट्रेट असं तिला म्हटलं जातं त्या खाडीला. तर तो तिकडे समोर पार्किंग आहे गाड्यांचं या कॅसलसाठी. तर हा असा कॅसल आहे. आय होप तुम्हाला हे इंटरेस्टिंग वाटावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि असंच मी व्हिडिओज या सिरीजमध्ये, अच्छे दिन कशाला म्हणतात, हा काही राजकीय सिरीज नाही आहे, पण एक डेव्हलप्ड कंट्रीमध्ये या अशा प्रकारच्या गोष्टी कशा मेंटेन केल्या जातात, आपल्याकडे देखील हे असं सहज होऊ शकतं. कारण एवढा खर्च मेंटेनन्सच्या नावाने आपल्या देखील सरकारांमध्ये शासन प्रशासन करत असतं, परंतु असं आपल्याला प्रत्यक्षात फारसं काही जमिनीवर मेंटेनन्स दिसत नाही. तर आय होप आपल्याकडे असं जे किल्ले आहेत, गड किल्ले आहेत, किंवा ज्या जुन्या वास्तू आहेत त्यांचं असं जतन व्हावं. आता जे काय उरलं आहे ते पूर्वीचं सोडा. पूर्वी कोणी कोणाचं विहार पाडून मंदिर केलं, कोणा कोणाचं मंदिर पाडून मशीद केली, कोणाचं मशीद पाडून आता पुन्हा मंदिरं होत आहेत. ह्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण अशा प्रकारचं जर जे काय जुनं आहे त्याचं व्यवस्थित असं मेंटेनन्स केलं गावोगावी. आता हे गाव लंडनपासून खूप लांब आहे. लंडनपासून म्हणजे जर रोडने यायचं म्हणलं तर हे 6 ते 7 तास आहे. परंतु इथलं या ग्रामीण भागातलं एका आयलंडवरचं, हे आयलंड देखील काही खूप श्रीमंत आयलंड नाही आहे, परंतु तरी देखील इथल्या मेंटेनन्स या गावातला मी गाव आहे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवतो पुढच्या, किती सुंदर आहे बघा. सो आय होप आपल्याकडे या सगळ्या गोष्टी सुरू व्हाव्यात. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.